नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे ब्राइट कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चयकाची किंमत कशा प्रकारे काढतात याबद्दल माहिती पाहिली होती। आज आपण त्या पुढील माहिती म्हणजेच एकसामायिक समीकरणे क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने कशी सोडवतात याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एकसामायिक समीकरणे क्रॅमर्स रूलने सोडविणे यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला क्रॅमर्स रूलचा जो नियम आहे तो नियम आपल्याला पाठ करणे गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणे गरजेचं आहे। आपल्याला इथं दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो डी बरोबर निश्चयकामध्ये ए वन भागेला ए टू आणि बी वन भागेला बी टू हे पहिलं निश्चयकाची डीची निश्चयकाची किंमत आहे। त्यामध्ये आपल्याला ए वन ए टू आणि बी वन बी टू ह्या आपल्याला किमती ठेवायच्या आहेत। दुसरं दिलेलं आहे आपल्याला डी एक्स बरोबर सी वन सी टू आणि बी वन बी टू ह्या सूत्रामध्ये आपल्याला किमती दिलेल्या आहेत। तिसरं दिलेलं आहे आपल्याला डी वाय बरोबर निश्चयकामध्ये ए वन ए टू आणि सी वन सी टू ह्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत। आता ह्या तीन किमती आपण काढल्यानंतर आपल्याला क्रॅमर्स रूलचा उपयोग करून असं उत्तरामध्ये लिहावं लागत जाईल आणि त्याच्याखाली लिहायचं आहे आपल्याला एक्स बरोबर डी एक्स भागेला डी। इथं विद्यार्थी मित्रांनो डी एक्स म्हणजे ही किंमत आहे, ही इथं आपल्याला जी उत्तर येईल ते इथं लिहायचं आहे आणि डीचं उत्तर इथं लिहायचं आहे आपल्याला डी एक्स भागेला डी। आणि वायची किंमत काढत असताना इथं आपल्याला लिहायचं आहे डी वाय भागेला डी अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे। तर डी वायची जी किंमत येईल ती डी वायची किंमत आपल्याला तिथं घ्यायची आहे आणि डीची किंमत आपल्याला पहिली जी किंमत आपण काढलेली आहे तीच किंमत डीची आपल्याला घ्यायची आहे। हे झालं एकसामायिक समीकरण क्रॅमर्स रूलने सोडवण्यासाठी सूत्र। आता या सूत्राचा उपयोग करून तुम्ही कोणतंही उदाहरण एकसामायिक समीकरणात कोणतंही उदाहरण क्रॅमर्स रूलने सोडवू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उदाहरण पाहणार आहोत। आता उदाहरण दिलेलं आहे आपल्याला डी उदाहरण आहे एक नंबरचं 3x वजा y बरोबर 7 आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला x अधिक 4y बरोबर 11। आता हे उदाहरण आपल्याला उत्तरामध्ये जसंच्या तसं लिहायचं आहे, फक्त दोघांमध्ये इथं जे दिलेलं आहे स्वल्पविराम त्या ठिकाणी आपल्याला आणि लिहायचं आहे। मग उत्तरामध्ये आपण लिहिलं dx वजा y बरोबर 7 आणि x अधिक 4y बरोबर 11। हे लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला एकसामायिक समीकरणे दोन दिलेले आहेत, हे पहिलं समीकरण आणि हे दुसरं समीकरण। म्हणून आपण पहिल्या समीकरणातल्या तिघांच्याही ए बी सीच्या ज्या किमती आहेत त्या किमतीला आपण ए वन बी वन सी वन नाव दिलं। आता इथं ए वनची किंमत 3 आहे, 3च्या समोर कोणतंच चिन्ह नाही आहे म्हणजे धन चिन्ह आहे, म्हणून इथं आपण ए वनची किंमत धन 3 लिहिली। त्यानंतर इथं वजा वाय आहे म्हणजेच बीची किंमत इथं ऋण 1 आहे, म्हणून इथं आपण ऋण 1 चिन्हासहित लिहिलं, अधिकचं चिन्ह लिहिण्याची आवश्यकता नसते। आणि तिसरं दिलेलं आहे आपल्याला
सात, सातच्या समोर धनचिन्ह आहे म्हणून ते चिन्ह दिलेलं नाही, म्हणून आपण सी वनची किंमत सात लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये एक्सच्या समोर धनचिन्ह आहे म्हणून ए टूची किंमत आपण एक लिहिलेली आहे, ए टूची किंमत एक. बीची किंमत इथं धन चार दिलेली आहे म्हणून इथं आपण बीची किंमत धन चार लिहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला सी टूची किंमत दिलेली आहे, सी टूची किंमत दिलेली आहे आपल्याला अकरा आणि ती धन आहे म्हणून इथं पण आपण सी टूची किंमत लिहिली अकरा धनमध्ये. हे एवढं सिंपल आहे. या पद्धतीनं आपण समीकरणांची मांडणी करू ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू ह्या किमती काढून घ्यायच्या आहे आणि नंतरच आपण जो क्रॅमर्स रूलचं सूत्र पाहिलं त्या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचे आहेत, निश्चयकाच्या किमती काढायच्या असतात. कधीकधी काय होते प्रश्नामध्ये आपल्याला इथं दिलेले समीकरण हे वेगळ्या क्रममध्ये दिलेले असतात. उदाहरणार्थ 3x बरोबर 2y अधिक 1. आता हे समीकरण ते सामान्य रूपात नाही आहे म्हणून आपल्याला हे समीकरण सामान्य रूपात करून घ्यायचं आहे आधी. म्हणजे एक सामायिक समीकरणाचा जे सामान्य रूप आहे ते आहे ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी. ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी हे आहे एक सामायिक समीकरणाचं सामान्य रूप. आता आपण पाहूया हे उदाहरण कशाप्रकारे सोडवल्या जाते. उदाहरणाची मांडणी केल्यानंतर आपण ए वन ए टू बी वन बी टू ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती आपण सर्वांनी लिहिलेल्या आहेत, ह्या सर्व लिहिलेल्या आहेत, ह्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला डी बरोबर निश्चयकामध्ये ए वन ए टू आणि बी वन बी टू लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर इथं ए वनची किंमत दिलेली आहे म्हणून इथं आपण ए वनची किंमत टाकलेली आहे आणि ती आहे ए वनची किंमत तीन. त्यानंतर ए टूची किंमत दिलेली आहे, ए टूची किंमत दिलेली आहे म्हणून इथं टाकली आपण ए टूची किंमत. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे बी वन, तर बी वनची किंमत आहे ऋण एक म्हणून इथं लिहिलं आपण ऋण एक. अशा प्रकारे आपण बी वनची किंमत भरली. इथं दिलेलं आहे बी टू म्हणून आपण बी टूची किंमत घेतली चार आणि ती लिहिली इथं. आता ही लिहिल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे निश्चय कसे सोडवतात हे आपण पाहिलेलंच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या निश्चयकाची किंमत काढायची आहे, म्हणजे या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार. उदाहरणार्थ आहे बरोबर आता 3 × 4 या दोघांचा आपण गुणाकार केला, 3 × 4 वजा हे सूत्रातले आहेत आणि व एकची किंमत ऋण एक आहे म्हणून ते ऋण एक मी कंसामध्ये लिहिले, म्हणजेच 3 × 4 ऋण कंसामध्ये ऋण 1 × 1. आता बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह दिलं मी परत, 3 × 12 ऋण × ऋण = धन आणि 1 × 1 = 1. अशा प्रकारे झालेलं आहे समीकरणात आपलं दोघांचा गुणाकार. परत मी बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह दिलं, 12 + 1 = 13 म्हणून इथं मी 13 लिहिले आणि ही जी किंमत आपण काढत आहोत ही डीची काढत होतो म्हणून मी इथं लिहिलं D = 13. हे झालं आपलं डीची किंमत आलेली आहे आपली 13. आता आपण पाहणार आहोत डी एक्सची किंमत. आता डी एक्सची किंमतही आपल्याला तशाच प्रकारची काढायची आहे. मग डी एक्सची किंमत काढत असताना डी एक्स बरोबर निश्चयकामध्ये सी वन भागेला सी टू आणि बी वन भागेला बी टू बरोबरचं चिन्ह आणि मगाशी जसं दाखवलं तसं सी वनची किंमत लिहायची, इथं सी टूची किंमत लिहायची, इथं बी वनची किंमत लिहायची आणि इथं बी टूची किंमत लिहायची. ह्या सर्व किमती भरून घेतल्यानंतर परत इथं एक निश्चय तयार होईल
हा निश्चेक आपल्याला सोडवता येतोच। मग बरोबरचं चिन्ह या दोघांचा गुणाकार 7 × 4 वजा हे सूत्रातलं चिन्ह आहे वजा, परत हे वजा 1 आहे म्हणून वजा 1 कंसामध्ये वजा 1 × 11। परत इथं यांचा गुणाकार केला आपण 7 × 4 = 28 वजा बरोबर धन आणि 11 × 11। आता परत या दोघांच्यामध्ये अधिकचं चिन्ह आल्यामुळे आपण यांची बेरीज केली 28 आणि 11 या दोघांची बेरीज 39। इथं पण तेच लिहिलं आपण बरोबरच्या खाली बरोबरचं चिन्ह आणि हे dx ची किंमत काढत होतो म्हणून मी इथं लिहिलं dx = 39। आपली डी ची किंमत आलेली आहे 13 आणि dx ची किंमत आलेली आहे 39। आता आपण पाहणार आहोत dy ची किंमत। आता dy चं मी सूत्र लिहिलेलं आहे dy a1 / a2 आणि दुसरं दिलेलं आहे c1 / c2 बरोबरचं चिन्ह। इथं परत आपण किमती भरून घेऊ a1ची किंमत आहे 3, a2ची किंमत आहे 1, c1ची किंमत आहे 7 आणि c2ची किंमत आहे 11। आता आपण ह्या किमती भरून घेतल्या या निश्चयकाची आपल्याला किंमत काढता येते। परत आपण वरील dची आणि dx ची जशी किंमत काढली तशीच आता आपण dy ची किंमत काढणार आहोत। बरोबरचं चिन्ह दिलं आपण या दोघांचा गुणाकार 3 × 11 = 11 सूत्रातलं वजाचं चिन्ह 3 × 11 = 11 सूत्रातलं वजाचं चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार 7 × 1। परत 11 × 33 वजा 7 × 1 7 × 1 = 7। आता इथं विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या इथं -7 आहे गुणेला 1च्या समोर कोणतंच चिन्ह नाही म्हणजे धन आहे। -धन बरोबर वजा हे आपलं गुणाकाराचं चिन्हाचं नियम आहे म्हणून इथं आपण -7 लिहिले। आता 33 मधून 7 वजा केले 33 - 7 बरोबर होतात 26। हे इथं आपण लिहिले 26। इथं dy ची किंमत आली आपली 26, dची किंमत आली आपली 13, dx ची किंमत आली आपली 39 आणि dy ची किंमत आली आपली 26। आता आपण पाहणार आहोत पुढे। एवढं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या खाली खालच्या ओळीवर लिहायचं आहे क्रॅमल्स रूलचा उपयोग करून। आता क्रॅमल्स रूलचा उपयोग करून लिहिल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे क्रॅमल्स रूलचा उपयोग करून त्यानंतर इथं मी लिहिलेलं आहे x = dx/d। आता इथं dx ची किंमत आपण पाहिली आताच 39 काढली आणि dची किंमत काढली 13। आता इथं भाग जातो 13 × 13 = 39 म्हणजे 3 ने भाग जातो 39 ला म्हणून x ची किंमत आली आपली 3। त्याचप्रमाणे y = dy/d आणि इथं dy ची किंमत आपण काढली होती 26 आणि d ची किंमत काढली होती आपण 13। परत इथं आपण भाग दिला 13 × 13 आणि 13 × 26 म्हणजे इथं आपली किंमत आलेली आहे 2, y ची किंमत आलेली आहे 2। तेच आपण खालच्या ओळीवर लिहू म्हणूनचं चिन्ह द्यायचं। म्हणूनचं चिन्ह दिल्यानंतर x = 3 आणि y = 2 हे आहे आपलं एकसामायिक समीकरणाचं उत्तर। मग शेवटची ओळ आपल्याला लिहायची आहे दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल x = 3 आणि y = 2 आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्रॅमल्स रूलचा उपयोग करून कोणतंही उदाहरण सोडवू शकता।
एकदम सोपी आणि सरळ उदाहरण आहे. तुम्ही अजूनही निश्चयकाची किंमत कशी काढतात हे जर पाहिलं नसेल तर आमचा याआधीचा व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला निश्चयकाची किंमत कशी काढतात याबद्दल माहिती पाहायला मिळेल आणि त्यानंतर क्रॅमर्स रूलचा उपयोग करून कशा प्रकारे उदाहरण सोडवतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परत पहा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.